आता तर तुम्हाला छान गुणाकार करता यायला लागला. दिलेलं उदाहरण वाचून त्याची मांडणी करून तुम्ही गुणाकार करायला शिकला. व्हेरी गुड. आता आपण थोडी गंमत बघूया. आता आपण गुणाकाराचा अजून एक गुणधर्म बघणार आहोत. 2 + 2 + 2 + 2 म्हणजे काय केलं आपण? 2 ह्या अंकाची 4 वेळा बेरीज केली. म्हणजे आता आपण गुणाकार कसं लिहिणार? 2 × 4 दोनाचा पाळा 4 पर्यंत म्हणणार. 2 × 8 आपलं उत्तर आलं. इथे सांगा आता काय करायचं? 3 + 3 + 3 म्हणजे काय केलं? 3 पाडा आपण 3 पर्यंत म्हणणार. 3 × 3 = 3 × 6 = 3 × 9 व्हेरी गुड. आता गंमत बघा. आता आपण कशाची बेरीज करणार आहोत? बरोबर, आता आपण शून्याची बेरीज करणार आहोत. 0 + 0 + 0 = 0 आता आपण गुणाकाराच्या रूपात कसं लिहिणार? 0 ह्या अंकाची 0 × 4 0 अंकाची 4 वेळेस बेरीज केली. सांगा बरं मला किती उत्तर येणार? 0 + 0 = 0 0 + अजून एक 0 = 0 0 + अजून एक 0 = 0 म्हणजेच 0 ह्या अंकाला कोणत्याही अंकाने गुणलं तरी उत्तर बदलणार नाही. उत्तर किती येणार? 0. समजा आपण 0 × 15 असं जरी घेतलं, 0 × 15 वेळा जरी बेरीज केली आपण, तरी उत्तर किती येणार? 0. किंवा 8 × 0 8 आपण 0 वेळेस बेरीज केली, उत्तर किती येणार? 0. म्हणजेच कोणत्याही संख्येला 0 गुणलं असता किंवा 0 कोणत्याही संख्येने गुणलं तरी उत्तर किती येतं? 0. याला आपण 0 गुणाकाराचा गुणधर्म असं म्हणतोय. या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचं. म्हणजेच तुम्हाला गुणाकार ही क्रिया अचूकपणे न चुकता करायला येईल.